नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ज्या पद्धतीने आपण आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हातभार मतदान करून लावत असतो त्याच पद्धतीने आपलं मतदान ओळखपत्र हे सुद्धा आधार कार्डला लिंक करणं फार फार गरजेचं आहे आणि ते कंपल्सरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पूर्ण भारतातील मतदारांना केलेलं आहे त्या आपला हे अनिवार्य आहे त्यामुळे आपलं आधार कार्ड हे इलेक्शन कार्डला किंवा इलेक्शन कार्ड हे आधार कार्डला कशा पद्धतीने लिंक करायचं हे आपण आता बघणार आहोत मित्रांनो भारत निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं एक ॲप आहे ज्याला वोटर हेल्पलाईन असं नाव आहे आपण या व्हिडिओच्या खाली लिंक मी देणार आहे त्या लिंकच्या माध्यमातून ते डाउनलोड करून घेऊ शकतात किंवा प्ले स्टोअरमध्ये डायरेक्ट वोटर हेल्पलाईन हे जरी टाकलं तरी जो खाली लोगो दिसत आहे हा लोगो तर या लोगोचा त्या ठिकाणी वोटर हेल्पलाईन ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या ते डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर अशा पद्धतीचं होमपेज त्या ॲपचं त्या ठिकाणी दिसणार आहे याच्यामध्ये भारत निर्वाचन आयोग आहे इंडिया त्या ठिकाणी फ्लॅग देखील आपण बघत आहोत वोटर रजिस्ट्रेशन आहे रिझल्ट्स आहेत कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन वगैरे या गोष्टी आहेत तर इतर फॉन्डचा आपल्याला उपयोग नाही आपल्याला जर आपलं आधार कार्ड हे मतदान ओळखपत्राला जोडून घ्यायचं असेल तर वोटर रजिस्ट्रेशन या आयकॉनला आपण क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं ओपन होणार आहे याच्यामध्ये काय या या आहे मग वोटर सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये लँग्वेज सेटिंग आहे नवीन वोटर रजिस्ट्रेशन करायचं असेल ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अद्याप नाव नाही तर फॉर्म नंबर सहा ते भरू शकतात ऑनलाईनसुद्धा भरण्याची प्रोव्हिजन या ॲपमध्ये आहे जर एखाद्याचं नाव वगळायचं असेल तर डिलिशन फॉर्म नंबर सात तुम्ही भरू शकतात आपल्या नावामध्ये नावात नावा दुरुस्ती असेल वयात दुरुस्ती असेल पत्त्यामध्ये दुरुस्ती असेल तर फॉर्म नंबर आठ त्या ठिकाणी तुम्ही करेक्शनसाठी भरू शकतात आणि जो आपल्यासाठी आवश्यक सध्या आव आवश्यक आहे तो म्हणजे आधार कार्डला मतदान ओळखपत्र जोडणे ते म्हणजे इलेक्ट्रल ऑथेंटिफिकेशन फॉर्म नंबर सिक्स बी हे जो ॲरो आपण या ठिकाणी बघत आहोत तर त्या ॲरोला आपण क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने ओपन होणार आहे मग माय नेम इज वोटर मित्रा वगैरे हे वोटर हेल्पलाईनबाबत त्या ठिकाणी माहिती आपल्याला दिसेल आणि हा जो ॲरो आपल्याला दिसत आहे लेट्स स्टार्टचा तर त्याला आपण क्लिक करायचं आहे अतिशय सोपी अशी पद्धत आहे आपण घर बसल्यासुद्धा आपल्या घरच्यांचे आईवडिलांचे आपल्या फॅमिलीचे वोटर कार्ड हे आधार कार्डला लिंक करून घेऊ शकतात या ॲपच्या माध्यमातून फक्त केवळ दीड ते दोन मिनिट त्या ठिकाणी लागत असतो लेट स्टार्ट हे ॲरो जो दिसत आहे ते क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा जो काही फॉ फौं, फॉन्ट आहे किंवा आयकॉन आहे आपल्याला बघायला मिळेल प्लीज एंटर युअर मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर ॲड केल्यानंतर सेंड ओ टी पी मग ओ टी पी त्या ठिकाणी आपल्याला एस एम एसद्वारे मिळतो तो ओ टी पी जो आहे तो सहा अंकी आहे सहा अंक ॲड ओ टी पी जे म्हण म्हटलेलं आहे तर ते डायलर पॅडमधून सहा अंकी जो ओ टी पी आहे तो त्या ठिकाणी टाकून व्हेरीफायला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आ, या ठिकाणी व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर हे आपण बघू शकतो व्हेरीफायला क्लिक करा केल्यानंतर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्क्रीन ओपन होईल मग त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे येस आय हॅव वोटर आय डी नंबर म्हणजे बऱ्याचशा लोकांकडे वोटर आय डी नंबर आहे आपलं वोटर कार्ड जे आहे तर त्या ठिकाणी बारा आकडी नंबर हा वोटर आय डी नंबर असतो आणि ज्यांच्याकडे नसणार आहे तर त्यांनी नो आय डोंट हॅव वोटर आय डी नंबर मग ते पुढे जो काही फॉ ऑप्शन आहे तर ते उघडणार आहे परंतु जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट लोकांकडे वोटर आय डी आहे असं गृहित धरून आपण हा ॲरो ज्या ठिकाणी क्लिक करायचा आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढे जायचं आहे मग आता ते विचारतं की प्लीज एंटर युअर वोटर आय डी नंबर या ठिकाणी बारा आकडी वोटर आय डी नंबर आपण प्रविष्ट करायचा आहे महाराष्ट्र आपलं स्टेट जे आहे राज्य ते निवडायचं आहे आणि फेज डिटेल्स म्हणून जो काही या ठिकाणी दिसत आहे त्याला क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं जे काही ऑप्शन आहे तो परत आपल्याला ही परत स्क्रीन दिसली आहे या पद्धतीने फेज डिटेल्स केल्यावर या ठिकाणी वोटर हेल्पलाईन जे आहे तर ते तुमचे डिटेल म्हणजे या ठिकाणी माझं स्वतःचं आहे त्यामुळे मी थोडंसं ते खोडून दिलेलं आहे नाव आहे एज आहे जेंडर वगैरे पोलिंग बूथ वगैरे हे सर्व त्या ठिकाणी मिळतं मग नेक्स्ट म्हणून हा जो काही ॲरो लाल कलरचा आपल्याला दिसत आहे त्याला क्लिक केल्यानंतर मग या पद्धतीची स्क्रीन ओपन होते त्याच्यामध्ये तुमचं नाव बरोबर आहे का इलेक्ट्रल रोल बरोबर आहे का कोणत्या मतदारसंघामध्ये नाव आहे ई नंबर बरोबर आहे का आणि केवळ आधार कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार कार्ड जर आधार कार्डही नसेल तर त्या ठिकाणी चौकोनात या चौकोनात क्लिक करून हे करायचं आहे परंतु मॅक्झिमम लोकांकडे आधार कार्ड आहे असंच आपण गृहित धरणार आहोत आधार कार्ड टाकल्यानंतर या ठिकाणी डन करायचं आहे डन केल्यानंतर या पद्धतीची स्क्रीन ओपन होते या ठिकाणी परत एकदा आपल्याला दाखवत आहे ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर मित्रांनो मग आय एअर बाय सबमिट अ कॉपी ऑफ वन ऑफ द फॉलोइंग मग त्याच्यामध्ये युनिक आय डी नंबर म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे तर आधार कार्डच जर आपण अपलोड त्या ठिकाणी केलं तर निश्चितपणे ते सोयीस्कर जातं मग युनिक आयडेंटिटी आधारला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे ते ॲड करायचं आणि अपलोड म्हणून हा जो काही ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे अपलोडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आयरो बघत आहोत अपलोडला क्लिक केल्यानंतर कॅमेरा आणि गॅलरी जर आपला आधार कार्ड गॅलरीमध्ये सेव्ह असेल तर गॅलरीला क्लिक करा किंवा कॅमेऱ्याला क्लिक करून तो आधारचा फोटो काढून त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता म्हणजे अशा पद्धतीने आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर मग मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि प्लेस ऑफ ॲप्लिकेशन हे आपल्याला विचारलं जातं आणि त्या ठिकाणी परत डन करायचं आहे हा एरो जो या जो दिसत आहे डन केल्यानंतर मग मित्रांनो त्या ठिकाणी पुन्हा एकदा सगळी डिटेल हे मी जसं तसं ठेवलेलं आहे हे सगळे डिटेल आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी एक संधी मिळते हे सर्व आपण बघून घेऊ शकतात मी ज्या पद्धतीने कॅमेऱ्या थ्रू या ठिकाणी माझं कार्ड जे आहे ते इलेक्शन कार्ड मी केलेलं होतं तर आपण आधार कार्डसुद्धा त्या ठिकाणी करू शकतात तर त्या ठिकाणी फोटो दिसणार आहे आणि हे सर्व ओके जर असेल तर कन्फर्म जो काही या ठिकाणी आर ओ दिसत आहे कन्फर्म दाबल्यानंतर मात्र मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं सर्व आधार आणि जे काही इलेक्शन कार्ड आहे ते दोन्ही लिंक होऊन जाणार आहे तसा मेसेज लगेच आपल्याला त्या ठिकाणी कन्फर्म दाबल्यानंतर येत असतो अशा पद्धतीने आपण आधार कार्ड आपलं लिंक करू शकतो आपल्या मतदान ओळखपत्राला फ्लो चार्टसुद्धा या ठिकाणी अतिशय सोप्या शब्दामध्ये दिलेला है, देखेल बगुन, कार कार थी थी, आहे आपण हा फ्लो चार्ट देखील बघून आपलं इलेक्शन कार्ड आधार कार्डला त्या ठिकाणी जोडून घेऊ शकतात ही माहिती महाराष्ट्र भरातील मतदारांसाठी भारतभरातील मतदारांसाठी अतिशय सोपी अशी माहिती आहे त्याचबरोबर जो जळगाव ग्रामीण चौदा जळगाव ग्रामीण मतदारसंघ आहे ज्याच्यात मी स्वतः काम करतो एई आर ओ म्हणून सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तर त्या मतदारांसाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे सगळ्यांनी बघावा